सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी असलेल्या जळगावमधलं जिल्हा सरकारी रुग्णालय सध्या आजारी पडले. नुकत्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतर झालेल्या या जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून मृतदेह ठेवण्यासाठीचा शवागार कक्ष बंद आहे आणि त्यामुळे शवविच्छेदन केलेले मृतदेह ठेवायचे तरी कुठे असा प्रश्न रुग्णालय प्रशासनापुढे आहे. जळगाव जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारं हक्काचं रुग्णालय म्हणजे जिल्हा सरकारी रुग्णालय. या रुग्णालयात औषधं शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साधनांचा तुटवडा असतानाच आता आणखी एक गंभीर प्रकार समोर आलाय. गेल्या 3 महिन्यांपासून या सरकारी रुग्णालयातील मृतदेह ठेवण्यासाठी असलेला शवपेटी कक्ष बंद आहे, त्यामुळे शवविच्छेदन केलेले मृतदेह बाहेर ठेवावे लागतायत. याचा त्रास इथं येणाऱ्या रुग्णांसह परिसरातील नागरिकांनाही होतोय. दुर्गंधीमुळे इथल्या नागरिकांचं जगणं कठीण झालंय. बऱ्याच दिवसापासून एक बंद आहे, शिवपेट्या बंदच आहे. आजूबाजू घाण्याचं साम्राज्य आणि पाणी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अजून जास्त त्याचा प्रादुर्भाव जबरदस्त होईल आणि त्याच्या दुर्गंधी इतकी आता इतकी येते इथं की उभं असं राहू सुद्धा पण नाही वाटत आहे, एवढी दुर्गंधी आता इथं पसरलेली आहे. जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या PM पेट्या आहे त्या 1.5-2 महिन्यापासून साफ नाही केल्या आहे, त्या साफ त्वरित करावा. त्याच्यामुळे दुर्गंधी आणि तिथं हे होत आहे, खूप लोकांना त्रास सहन करावा लागतोय, तर लवकरात लवकर साफ करायला हवा. या शवपेट्यांच्या देखभाल दुरुस्तीचं 5 वर्षांचं कंत्राट चेन्नईतल्या एका कंपनीला देण्यात आलंय, मात्र गेल्या 3 महिन्यांपासून शवपेट्या बंद आहेत. वारंवार तक्रार करूनही कंपनीकडून जिल्हा रुग्णालय प्रशासनाला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ना दुरुस्त झाल्यानंतर गेल्या 3 महिन्यापासून आम्ही वारंवार त्या कंपनीशी संपर्क साधतोय आणि शेवटी त्यांनी उद्या त्यांचा इंजिनियर दुरुस्तीसाठी उपलब्ध होईल असा आम्हाला शब्द दिलेला आहे. उद्या ते दुरुस्त करतील आणि आमची अडचण दूर होईल असं आम्हाल्या वाटते. सद्यस्थितीत आम्ही आलेल्या डेड बॉडी ज्या आहेत त्या तातडीनं त्यांचा PM करून लगेच डिस्पोज ऑफ करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून कुठलीही दुर्गंधी किंवा अडचण निर्माण होणार नाही त्या विभागात. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली खरी, मात्र या महाविद्यालयात कधी पुरेसा औषध साठा नसतो तर कधी शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याची वानवा असते. एकंदरीतच रडत कुढत या वैद्यकीय महाविद्यालयातला कारभार सध्या सुरू आहे. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.